काल सांगलीमध्ये अमित शहा यांनी विविध ठिकाणी सभा घेतल्यात आणि अक्कलकोट इथे त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले, तसंच विरोधकांवर टीकास्त्र देखील सोडली आहेत. पाहूया पुढची बातमी. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आता थकलेत. त्यांना अस्तित्व टिकवायचं असेल तर एकत्र यावं लागेल. हे सुशील कुमार शिंदे यांचं विधान हे वास्तव्याचं भान आणि प्रतीक असल्याचं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन्ही काँग्रेसची स्पर्धा आता विरोधी पक्ष नेतेपद टिकवण्यासाठी सुरू असल्याचा टोला लगावला आहे. महायुतीचे उमेदवार माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांची मंगळवेढा इथे जाहीर सभा पार पडली आणि यावेळी ते बोलत होते. सुशील कुमार शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केलेल्या विधानाचा संदर्भ देत मुख्यमंत्री म्हणाले की सुशील कुमार शिंदे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेलं मत हे खरंच असणार. त्यांना दोन्ही काँग्रेसच्या सद्यस्थितीची नेमकी जाणीव असल्यामुळे त्यातूनच त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या या थकलेल्या अवस्थेबद्दल भाष्य केलेलं असावं. आपण जर एकत्र आलो नाही तर निवडणुकीनंतर आपल्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद देखील मिळणार नाही. या जाणीवेतून त्यांनी अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र येण्याची इच्छा बोलून दाखवली असणार, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी या सभेत काढला.